शिवशक्ती सिल्वर बंगलो स्कीम आमची वैशिष्ट्ये स्वतंत्र पार्किंग नगरपालिकेचे पाणी पेविंग ब्लॉकचे अंतर्गत रस्ते बोरच्या पाण्याची सोय 80 फुटी मुख्य रस्ता 30 फुटी अंतर्गत रस्ता बिगर शेती ओपन प्लॉट विक्रीस उपलब्ध बंगलो खालील जागा मालकीची करून मिळेल GST लागणार नाही फक्त 16 लाखांपासून फ्लॅट विक्रीस प्रारंभ शिवशक्ती सिल्वर बंगलो स्कीम 24 कॅरेट शेजारी खानापूर रोड विटा शिवशक्ती गोल्ड फ्लॅट कापडपेठ जवळ विटा गायत्री डेव्हलपर्स विटा नमस्कार मी विजय ठोंबरे आपण पाहताय वज्रधारी न्यूज गोपीचंद पडळकर आणि जयंत पाटील यांच्यात नव्या संघर्षाची ठिणगी सांगली जिल्ह्यात नवा राजकीय संघर्ष पेटणार परवा पूर परिस्थिती संदर्भात सांगलीला जयंत पाटलांनी बैठक लावली होती सदर बैठकीस प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते या बैठकीत गोपीचंद पडळकर आणि जयंत पाटील यांच्यात वादावादी झाली पडळकरांनी पालकमंत्र्यांना प्रश्न विचारल्यावर तुम्हाला विषय माहिती नाही असे सांगून त्यांनी बैठक संपवल्याचा आरोप पडळकरांनी केलाय यावेळी दोघांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली ही खडाजंगी सांगली जिल्ह्यातील नव्या राजकीय संघर्षाची नांदी ठरणार का हा प्रश्न आहे आढावाच्या संदर्भामध्ये सांगली जिल्हा कोल्हापूर जिल्हा आणि सातारा जिल्हा या तीन जिल्ह्याच्या बैठकीचं इथं आयोजन केलेलं होतं मुळामध्ये पावसाळा चालू झाला आहे आणि पूर परिस्थिती निर्माण होईल अशा सर्व तज्ज्ञांचं मत आहे आज ही बैठक होती ती वडनेरी कमिटीच्या अहवालावरती चर्चा करण्यासाठी तिन्ही जिल्ह्यातले मंत्री तिन्ही जिल्ह्यातले आमदार आणि खासदार अशी ही बैठक होती वडनेरी समितीनं खूप चांगलं प्रेझेंटेशन केलं त्याबद्दल माझा अजिबात दुमत नाही त्यांनी ज्या सूचना केलेल्या आहेत त्या सूचना अनेक सूचना आहेत की अतिक्रमण काढणं नदीचं पात्र छोटं झालंय ते रुंदीकरण करणं नदीची वळणं कुठं आहेत जिथं पाणी अडतंय ते वळण कट करून सरळ मार्ग काढणं जिथं अतिक्रमण आले ते अतिक्रमण काढणं असे अनेक विषय समितीनं सांगितलेले आहेत पाणी मराठवाड्याकडं डायव्हर्ट करणं कुठं नवीन लिफ्ट इरिगेशन करणं त्यातून पाणी उचलणं या गोष्टीला अनेक दिवस लागणार आहेत ही गोष्ट काय उद्याच्या उद्या होण्यासारखी परिस्थिती नाही म्हणून मी या बैठकीचा विषय होता की जलसंपदा मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली पूरस्थितीचा आढावा आणि मी या सभागृहामध्ये त्यांना विनंती केली की बाबा 15-20 दिवसानंतर जर पूर आला तर तुमच्या प्रशासनाकडे काय व्यवस्था आहे प्रशासनानं काय जबाबदारी घेतलेली आहे माझ्याकडे माहिती अशी आहे की आपल्या जिल्ह्यातल्या 35 गावांमध्ये बोटींची मागणी आहे या बोटी गेल्या वर्षभरामध्ये यांना देता आलेल्या नाहीत माझ्याकडं आता जे टेंडर आहे 15 बोटींचं टेंडर झालेलं आहे शिराळा तालुक्यामध्ये सागाव कोकरूड आरळा हे 3 गावं वाळवा तालुक्यातील भरतवाडी वाळवा सिरगाव आणि गोंडवाडी ही 4 गावं मिरज तालुक्यातील हरिपूर अंगली आणि मोजे डिग्रज हे 3 गावं आणि पलूस तालुक्यामधली 5 गावं आहेत माळवाडी भिलवडी आमणापूर आणि ब्रह्मनाळ धनगाव आणि तावदरवाडीमध्ये एक अशा 15 बोटींचं टेंडर झालेलं आहे टेंडर झाल्यानंतर हे एका कुठल्या कॉन्ट्रॅक्टरला दिलंय त्यांच्याकडे ती व्यवस्था नाही आहे त्याचं इंजिन जपानवरनं येणार आहे ते कधी येणार आहे ह्यांना माहीत नाही आहे जेव्हा मी हा प्रश्न इथं उपस्थित केला तेव्हा पालकमंत्र्यांनी सांगितलं ही सभा बरखास्त करू तुम्हाला विषय कळत नाही हे सगळे मिटिंगचं आता तुम्हाला वडनेरे समितीचं 2 वर्षानंतर ते सगळं होईल वर्षानंतर आज तुम्ही 15 दिवसामध्ये या जिल्ह्यामध्ये पूरस्थिती निर्माण झाल्यानंतर तुम्ही काय उपाययोजना करणार आहे त्याचं उत्तर ना पालकमंत्र्यांच्याकडे आहे ना इथल्या प्रशासकीय यंत्रणेकडे आहे म्हणून मी तुम्हाला मीडियाच्या मार्फत सांगतो 35 गावांना बोटींची मागणी आहे 15 बोटींचं टेंडर झालंय त्यांच्या बोटी लवकर यांना मिळू शकत नाहीत बाकीची जी गावं आहेत शिराळा तालुक्यातील 4 वाळवा तालुक्यातील 7 गावं मिरज तालुक्यातील 2 गावं पलूस तालुक्यातील 7 गावं या गावांना बोटीची आवश्यकता आहे अरे हे सरकार जर बोटी देऊ शकत नसेल तर तुम्ही पूर परिस्थिती कशी नियंत्रित करणार हा माझा सवाल आहे म्हणून परत ह्यांनी या सगळ्या यंत्रावरती ताबडतोब बोटीचं उपलब्ध करून द्या प्रत्येक गावामध्ये 1 बोट द्या आज कोरोनाची परिस्थिती आहे आज मागच्या वेळेस आपण सगळी लोक शिफ्ट केली होती ती शाळामध्ये केली होती तिथल्या महाविद्यालयामध्ये केली होती 50-50, 100-100 लोक एका एका रूममध्ये राहत होती आता ती परिस्थिती नाही आहे कोरोना असल्यामुळं 4 लोकांच्या पेक्षा जास्तीचा माणूस एका रूममध्ये राहू शकत नाही याच्यावरती हे भाष्य करत नाही म्हणजे जयंत पाटील साहेबांना जलसंपदा खात्याचं प्रेझेंटेशन इथं करायचं आहे मी काहीतरी वेगळं करतोय सोलापूर कोल्हापूर आणि सांगलीसाठी हे निषेधार्य आहे त्यांनी पूरस्थितीच्या बाबतीमध्ये तळात जाऊन काम करावं अशी माझी त्यांना विनंती आहे
पद्धतीचं प्रेझेंटेशन केलंय. काही सूचना खासदारांनी तिन्ही जिल्ह्यातल्या आमदारांनी विधान परिषदेच्या सदस्यांनी मांडलेल्या आहेत, त्याच्यावरती ते नंतर चर्चा करतील, याच्याशी माझा विषय नाही. माझा 15 दिवसानंतर जर चुकून पूर परिस्थिती निर्माण झाली तर त्याच्याबद्दल प्रशासनाकडे काय आहे तर त्यांच्याकडे उत्तर काही नाही आहे. याच्याबद्दल सांगली जिल्ह्यातल्या लोकांनी या सगळ्या गोष्टीकडे लक्ष द्यावं. गेल्या 5 वर्षात सांगली जिल्ह्यातला राजकीय संघर्ष थांबलेला होता. गेल्या 5-6 वर्षातले एकूणच राजकारण हम सब भाई भाई मिल बाटके ले लेंगे मलई अशा पद्धतीचे सुरू होते. कोण कोणाला आव्हान द्यायला तयार नाही की प्रश्न विचारायला तयार नाही. खाली कार्यकर्त्यांच्यात टोकाचे वैर आणि वाद आहेत, पण सर्वपक्षी नेते मंडळी झेडपीत जिल्हा मध्यवर्ती बँकेत गुण्या गोविंदाने नांदत आहेत. त्यांच्यात बिलकुल संघर्ष नाही. आपण सारे भाऊ भाऊ मिळून सारे सत्ता खाऊ असा फंडा सुरू आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातला राजकीय संघर्ष पुन्हा थंडावला आहे. सगळं कसं गुढीगुढी सुरू आहे. कट्टर विरोधकही मांडीला मांडी लावून बसतायत. जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात हेच चित्र आहे. अपवादात्मक एखाद्या ठिकाणी संघर्ष असेल, पण बहुतेक ठिकाणी मिले सूर मेरा तुम्हारा अशीच स्थिती आहे. या थंडावलेल्या वातावरणात परवाच्या खडाजंगीने थोडी गर्मी तयार केली आहे. सोशल मीडियावर पडळकरां आणि जयंत रावांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडू लागलेत. पडळकरांच्या विधान परिषदल्या आमदारकीवर जयंत रावांनी आक्षेप घेतल्याचा व आडफाटा आणल्याचा आरोपही पडळकर करतायत. त्यामुळे येणाऱ्या काळात गोपीचंद पडळकर आणि जयंतराव पाटील यांच्यात संघर्ष पेटण्याची चिन्हे दिसतायत. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. शुभ कार्याला अविस्मरणीय करणारे आणि नात्यातला जिवाळा जपणारे जय मातादी मंगल कार्यालय. प्रशस्त हॉल, लॉन, डायनिंग हॉल, वधूवर रूम्स, गेस्ट रूम्स, प्रसन्न वातावरण आणि रस्त्यालगत असलेले विट्यातील एकमेव मंगल कार्यालय जय मातादी मंगल कार्यालय. प्रोप्रायटर अण्णा सुबराव शिंदे. आमचा पत्ता तासगाव रोड ग्रामीण रुग्णालयाजवळ विटा.